अनिलरावजी, आज आपल्या गावामध्ये मी आलो. खर तर नाव आपलं चर्चेत आहे. लोकसभेच्या चर्चेत आहे. एवढ्या चांगल्या सुरेश लांडगे साहेब या चांगल्या कार्यक्रमामध्ये महाराजाच्या समोर तुम्ही खोटं कधी बोलणार नाही. मी कधी खोटं बोलतच नाही. सगळेजण म्हणत होते, एवढं इथं आता आमचे गुरुवारी आहेत, मी नाव घेत नाही, त्यांची सुद्धा इच्छा होती की मी लोकसभा लढावी, अशी सगळ्यांची इच्छा होती. पण मी जाहीररित्या सांगतो, अनिल बाबू, मी अजिबात लोकसभा लढणार नाही. जोपर्यंत ह्या उदगीरचा जे राहिलेले विकासाचे प्रश्न असतील तेवढे सोडवल्याशिवाय मी उदगीर सोडणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा, कारण तुम्ही विद्वान आहात, तुम्ही विद्वान आहात, तुमच्यामध्ये तुम्ही डॉक्टर आहात, PhD आहात, आणि आता काय माहीत नाही पक्ष काय करील. परवाच एक मिटिंग चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या बंगल्यावरती मिटिंग झाली, अनेक महत्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. तिथेही सांगितलं की मी अजिबात लोकसभा वगैरे लढणार नाही. अनेक चांगले चांगले नेते, मग अनिल कांबळे साहेब असतील, आता सरंगारे साहेबांचं काय होतं माहीत नाही, अनेक अनिल गायकवाडजी कोणतरी म्हणतायत, काय नाही म्हणतायत. पण तुम्हाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे पद काम करण्याकरतायत, त्या पदाला न्याय देण्याकरता तो माणूस तिथं गेला पाहिजे, एवढीच आमची भूमिका त्या ठिकाणची असती. कारण पद अडवून त्या ठिकाणी बसलेलं आहे पाहिजे.